निरूपण के माध्यम से समाज में भटके हुए लोगों को सीधी राह दिखाने वाले वरिष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण तीर्थरूप स्वर्गीय डॉक्टर नाना साहब धर्माधिकारी के पुण्य स्मरण के उपलक्ष्य में नाना साहब की यादों को ताजा करने के लिए उनके पुण्य स्मरण के उपलक्ष्य में पनवेल के 12 गांवों में बस स्टॉप का उद्घाटन किया गया तो 4 गांवों में पानपोई का उद्घाटन किया गया। इसी कड़ी में कोन गांव में निर्माण किए गए बस स्टॉप का उद्घाटन स्वर्गीय नाना साहब धर्माधिकारी के पोते निरूपणकार सचिन दादा धर्माधिकारी के हाथों किया गया तो वही नेरे ग्राम पंचायत में निर्माण किए गए पानपोई का उद्घाटन भी सचिन धर्माधिकारी के हाथों सम्पन्न हुआ। इस अवसर पर उनकी धर्मपत्नी स्वरूपा धर्माधिकारी बेटे अजीत दादा धर्माधिकारी सहित भातान ग्राम पंचायत के सरपंच नंद कुमार मुकादम विभागीय सचिव जगन सारडेकर दास परिवार बड़ी संख्या में उपस्थित था। इस अवसर पर सचिन दादा धर्माधिकारी ने उपस्थितों को संबोधित किया। 12 बस स्थानक आणि 4 पाणपोई मी कशासाठी गेलो आपण समाजाला उपयोग होईल किंवा सदुपयोग होईल याचा ह्यात आपण जे केलेल्या मेहनतीचं आहे त्याचं काहीतरी चेंज झालं किंवा त्याचा फायदा समाजाला झाला या सामाजिक बांधिलकीतून सामाजिक हेतूतून आपण केलेला हा उपक्रम आहे। मला एवढा विश्वास वाटतो की हे जे केलेलं आहे जसं बाकी बस स्थानकांची अवस्था असते की एकदा बांधताना स्वच्छ दिसतं आणि नंतर परत त्याच्याकडे बघत पण नाही कोण आपण पिसकऱ्या मारलेल्या असतात बाहेर किंवा खराब खराब ठेवल्या असतात काही पोस्टर्स लावले असतात किंवा काही लिहिलेले असतात त्याच्यावर काही घाणेरडे लोकच लिहिलेले असतात किंवा वाक्य लिहिले असतात तशी अवस्था होणार नाही एवढं मला नक्की मला विश्वास वाटतं की आपले सदस्य हे व्यवस्थित त्याचं नियोजन ठेवतील आणि त्याची देखभाल करतील हा मला नक्की मला खात्री वाटते किंवा एवढा विश्वास नक्की वाटतो। जो हा जो सामाजिक बांधिलकी आपली आहे की आपण असे जपून ठेवली पाहिजे की जपलं पाहिजे आपल्याला माझी एका कार्यक्रमात मला तेच सांगितलं तर पण मला तेच सांगतो ही सामाजिक बांधिलकी आहे आपण काही समाजात द्यायला लागतो की देशाला काही देणं आपलं लागतं या सामाजिक हेतूने किंवा सामाजिक बांधिलकीतून जर आपण जर कार्य केलं गेलं तर ह्याच्यातून खूप फायदा असा होतो समाजाचा आणि समाजाचं हित जपलं जातं जे हित जपेल किंवा जे समाजाला हित होईल असं नेहमी आपल्याकडून कार्य घडलं गेलं पाहिजे अंधकाराचा नाश होतो ही दुसऱ्याला नेहमी विजय देत असते अंधकार नष्ट करते काळोख नष्ट करतो तसंच ज्ञान आहे किंवा जे चांगले विचार असतात की ती चांगली जाणीव आहे किंवा सामाजिक बांधिलकीतून जे चांगले विचार असतात त्याची नेहमी आपल्याकडून जोपासना घडली पाहिजे ही जी जोपासना आपल्याकडे जर घडली गेली तर समाजाला आणि समाजाचं हित नेहमीच होतं।